दारूबंदी कृती समितीच्या वतीने न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार दारूची दुकाने पुन्हा एकदा बंद करण्याचे आदेश राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त केबी उमाप यांनी दिले आहे. महिलांच्या प्रखर विरोधानंतर मतदान घेण्यात येऊन आडवी झालेली दारूची बाटली ग्रामपंचायतीचे ठराव तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर पुन्हा उभी झाली होती. ती पुन्हा आडवी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निघोजेदे ऑगस्ट 2016 लोकशाहीच्या मार्गाने मतदान प्रक्रियेतून महिलांनी दारूबंदीचा लढा जिंकला होता. त्यासाठी महिलांनी सुमारे 8 महिने मोठे आंदोलन चालवले होते. मतदानातून उभी बाटली येथे कायमस्वरूपी आडवी करण्यात आली होती. अखेर त्यांनी हा लढा पुन्हा एकदा जिंकला आहे. येथील दारूबंदी हटवण्यासाठी गावचे सर्व राजकीय नेते सत्ताधारी व विरोधक मात्र एकत्र झालेले होते. दारूबंदी केल्यामुळे गावाची फार मोठी हानी झाली आहे. बाजारपेठ मंदावल्यामुळे गावाची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे जबाब त्यांनी दिले होते. व पुढे गावातील प्रतिष्ठितांचे हेच जबाब व बोगस ठराव यांचा वापर करून दारूबंदी उठवली होती. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, निघोज. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.